एकदा एक युवक माझ्याकडे आला आणि मला सांगतो, फादर मला खूप कंटाळ येतो काही वेळेला, खूप आळस येतो, मी खूप टी व्ही बघतो, खूप वेळ फोनवरती असतो, खूप टाईम वेस्ट करतो, तर एखादा उपाय सांगा. मी त्याला सांगितलं की हे तू मला फक्त तुझी लक्षणं सांगतो, सिम्पटम सांगतो, मुळात तुझा रूट आजार कुठला तरी वेगळा आहे, रूट कारण काहीतरी वेगळं आहे. युनो, जसं आपल्याला काही वेळेला ताप येतो थोडासा, किंवा कफ होतो, किंवा खोकला होतो, किंवा ॲसिडिटी, किंवा काहीतरी डोकं दुखतं, हे सगळी आपली लक्षणं आहेत, सिम्पटम्स आहेत. आतमध्ये आपल्या शरीरामध्ये एखादा कुठला तरी मोठा आजार असू शकतो आणि तुझं रूट रिझन असं आहे दॅट यू डोंट हॅव एनी पर्पज इन युअर लाईफ. तुझ्या जीवनामध्ये असं काहीतरी ध्येय नाही, ड्रीम नाही, गोल नाही, पॅशन नाही. मी त्याला सांगितलं, ज्या दिवशी तुला तुझं ड्रीम, तुझं पॅशन सापडेल, त्या दिवशी एक क्षण देखील वाया घालवण्यासाठी तू 100 वेळा विचार करणार. यु नो, रॉबिन शर्मा सांगतात, देर आर टू मोस्ट इम्पॉर्टंट डेज इन युअर लाईफ. नंबर 1, द डे यू आर बॉर्न, अँड नंबर 2, द डे यू नो वाय यू आर बॉर्न. ज्या दिवशी तुम्हाला तुमचं पर्पज, तुमचं मिशन सापडते, तो दिवस तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. मार्टिन लूथर किंग ज्युनियर सांगतात, अंटिल यू हॅव फाउंड समथिंग यू आर विलिंग टू डाय फॉर, यू आर नॉट फिट टू लिव्ह. उज्ज्वल पाटणी देखील यूट्यूबवर सांगतात, यदि हर सुबह नींद खुलते ही किसी लक्ष्य को लेकर आप उत्साहित नहीं है, मोटिवेट नहीं है, तो आप जिंदगी जी नहीं रहे हो, जिंदगी सिर्फ काट रहे हो. असं काय आहे जीवनामध्ये की माझे हात गेले, माझे पाय गेले, माझे डोळे गेले, तरीही मी ते ध्येय सोडणार नाही. तुम्हाला माहित आहे कॅट आणि रॅटची रेस. आपल्याला माहित आहे की कॅट मांजरचा धावण्याचा स्पीड 48 किलोमीटर पर आवर असा आहे आणि रॅटचा धावण्याचा स्पीड 13 किलोमीटर्स पर आवर असा आहे फक्त. पण कॅट आणि रॅटच्या रेसमध्ये मोस्टली रॅट जिंकतो, उंदीर जिंकतो 90-95%. का? बिकॉज द रॅट रन्स फॉर लाईफ अँड द कॅट रन्स फॉर फूड. द हायर द पर्पज, द मोर द स्पीड अँड द पॅशन इज. दशरथ मांझी आपण ऐकलं असेल, बिहार वाजीरगंज मधला हा व्यक्ती. त्यांच्या गावामध्ये एक 300 फूट उंचीचा फार मोठा डोंगर होता आणि त्यांच्या गावामधून एखाद्या हॉस्पिटलमध्ये वगैरे जायचं असेल तर त्या डोंगराला वळसा घालून जवळजवळ 60 किलोमीटर अंतर चालून जावं लागत असे. एकदा त्यांची बायको आजारी पडली आणि बायकोला हॉस्पिटल नेता नेता वाटेतच बायकोचा मृत्यू झाला, कारण अंतर खूप लांबचं होतं. त्याच दिवशी दशरथ मांझी यांनी ठरवलं आणि त्या दिवशीपासून सुरुवात केली, एक हातोडा आणि आपल्या घरातली शेणी घेतली आणि 22 वर्ष, 1982 ते 2004 अशी 22 वर्ष एकट्याने तो संपूर्ण डोंगर फोडून काढला आणि त्या डोंगरामधून 360 मीटर लांबीचा आणि 30 मीटर रुंदीचा रस्ता सुरू केला आणि ते जे 60 किलोमीटरचं अंतर होतं ते फक्त 3 किलोमीटरचं अंतर झालं आणि त्याचा फायदा जवळजवळ 60 गावांना झाला. त्यानंतर त्या गावामध्ये स्कूल आलं, हॉस्पिटल वगैरे आलं.
नो, एका माणसाची जिद्द पॅशन काय करू शकते. मुलाई देखील, मुलाई फॉरेस्ट असं म्हटलं जातं. आसाममध्ये एकदा फार मोठा पूर आला. त्या पुरामध्ये बरीचशी झाडं वाहून गेली, बरेचसे प्राणी वाहून गेले. त्यानंतर मुलाई यांनी बऱ्याच लोकांना सांगितलं, आजूबाजूच्या लोकांना सांगितलं, सरकारची मदत घेतली, पण त्याला कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही. त्याने स्वतःने एकट्याने झाडं लावायला सुरुवात केली आणि आज 1,360 acres त्याचं जंगल आहे, ज्याला मुलाई फॉरेस्ट असं म्हटलं जातं. ही एका माणसाची जिद्द. अगर आपका लक्ष्य सुनके 10 लोग आपको पागल नहीं बोलते तो आपका लक्ष्य आपसे बहुत छोटा है. यू नो, संदीप महेश्वरी सांगतात, प्रॉब्लम इज नॉट यू थिंक बिग अँड डोंट अचीव. नो, ही सेज प्रॉब्लम इज नॉट दॅट यू थिंक बिग अँड डोंट अचीव. प्रॉब्लम इज दॅट यू थिंक स्मॉल अँड अचीव इट अँड दॅन बी सॅटिस्फाईड इन दॅट. आपली क्षमता खूप असते, पण आपण लहान काहीतरी ध्येय धरतो. 15,000-20,000 नोकरी मिळाली, बस झालं, ओके झालं, आणि मग त्यामध्ये सॅटिस्फाईड होतो. उन सभी रास्तों को छोड़ दो जो मंजिल की तरफ नहीं जाते, भले ही वहां कितने भी खूबसूरत हो. रिमेंबर, वेन यू डोंट हैव पर्पस, वेन यू डोंट हैव गोल, somebody else विल यूज यू टू अचीव हिज पर्पस. एंड यू नो, वेन वी रियली डाय, वेन आर ड्रीम्स डाय, when our purpose dies. Milka Singh, tacha coach ne tyala lihun dila 45.9 seconds world record. tacha hata madhe paper dila, to 45.9 lihilela paper Milka Singh ne sagya thikani lavla, aplya ghara madhe lavla, aplya bedroom madhe lavla, आपल्या अल्तारावरती लावला, आपल्या ग्राउंडवरती लावला, आणि प्रत्येक वेळेला ते त्याला आठवण करून देत होतं, 45.9. मला सांगा, तुमचा 45.9 काय आहे? सपने वो नाही जो नींद में आते हैं, सपने वो है जो नींद नहीं आने देते.